माझं आणि शंभुराज देसाई यांचं काही बी नसलेलं नसून अपेक्षा तर प्रत्येकालाच असते. ज्याच्या नशिबात असतं त्यालाच मिळतं. मी माझं काम करत राहतोय याचा रिझल्ट मला 100% मिळणार याची खात्री असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितलं. अस्वस्थ शिंदे गटातील आमदार नसून ज्यांना जेवत्या ताठावरून उठवलं ते आहेत. असा अप्रत्यक्ष निशाणा आघाडी सरकारवर लावून शिंदे गटातील कोणीही नाराज नसल्याचं आमदार महेश शिंदे यांनी सांगितलं. जे शिवछत्रपतींच्या बद्दल अपशब्द वापरतील ते स्वतःच्या गुणानं संपतील. छत्रपतींचं राजकारण करण्याची गरज नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. राज्यपाल कोश्यारी हे चुकले आहेत आणि त्यांच्यावर 100% पक्ष कारवाई करेल असा विश्वास कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला. नाराज वगैरे काय नाही आहे, अपेक्षा तर प्रत्येकालाच असतात. तसं काय नसतं, ज्याच्या नशिबाला असतं त्याला मिळत जातं. आमचं पण नशिबाला असेल तर आम्हाला मिळेल. आम्ही फार विचार करत नाही त्या गोष्टीचा. जनतेचं काम करत राहणं आणि आपल्याला अभिप्रेत असणारं घडवत राहणं हे 100% नाही. पण बिनसलं कशावरून? कधीही बिनसलेलं नाही. शंभुराज देसाई हे कॉलेज जीवनात असताना त्यांचा पहिला कार्यक्रम मी स्वतः घेतला. ते कॉलेज जीवनापासून मी आणि ते बघत होतो. काय झालं, अस्वस्थ कोण झालेत? जे जेवत्या ताटावर उठवलं गेलेत ना ते अस्वस्थ झालेत. आज ताटं भरलेली होती आणि त्या ताटावर एका झटक्यात बसून बसवलं. तर शांतपणे हे 40 आमदार बसलेले सरकारमध्ये. मुख्यमंत्री 18 ते 29 तास काम करणार, 19 तास काम करणार आपल्याला मिळालेला. सगळ्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. मला तरी वाटत नाही, आज माझे सहकारी मित्र आहेत, मी बऱ्याच जणांशी बोलत असतो, पण अस्वस्थता कुटुंबाला दिसली. मला सांगते, शिवछत्रपती एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या पुढं आहे की त्याचं राजकारण करण्याची गरज नाही. ते प्रत्येक तरुणानं आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. आणि जे आज त्याचं राजकारण करतायत त्यांचं जर तुम्ही स्वतःचं चारित्र्य प्रत्येकाचं पाहिलं तर प्रत्येकानं कोणी त्या पत्राचाळीमध्ये गोरगरीब जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, कुणी कुणाचं नाव कुठेतरी जोडलं गेलं, दुसऱ्या कुणी गोरगरीब शेतकऱ्यांचे कारखाने खाल्लेले आहेत. आज स्वतःची पोरं आणि कुटुंब मोठी करण्यासाठी तुम्ही सामान्य माणसांचा बळी देऊन आज तुम्ही मोठे झालेले आहात. शिवछत्रपतींना अभिप्रेत आहे का? अधिकार कोणाला आहे? जे लोक शिवछत्रपतींचं आयुष्य जगतील, जे विचार जगतील ना, त्यांनाच फक्त शिवछत्रपतींच्या बद्दल बोलण्याचा अधिकार आहे असं मला फार मत आहे. आता कोश्यारींवर नेमकी काय कारवाई करावी अशी तुमची? 100% कोश्यारी चुकलेले आहेत, त्याच्यावरती 100% कारवाई हा पक्ष करेलच असं मला ठाम या ठिकाणी अभिमान वाटतो. सर, दुसरा प्रश्न असा.